नमस्कार, हाँ शुभम शिवलकर, मेळावली पंचक्रोशी ग्राम बचाव आंदोलन को कन्वीनर। आज आमी मेळावलीचे लोक हांगा जमलेले आसा। आजचो मुद्दो हे आसा की आमी दोन आरटीआय घातले आसा अबाउट म्युटेशन वर्क आणि दुसरे म्हणटा ते 114 डिटेल्स जाणकारी घेवपा खातीर डेप्युटी कलेक्टरा खातीर दिल्ली आसा आमी। हातून भितर फर्स्ट म्हणटा ती इन्फॉर्मेशन रिलेटेड टू दी डिटेल्स ऑफ 114 आणि सब्जेक्ट सेकंड स्टेप्स टेकन ऑन लेटर डेटेड ऑन 5/11/2020। हातून आमी मेन्शन केले आसा टू काइंडली फर्निश दी इन्फॉर्मेशन अबाउट द स्टेप्स टेकन बाय द ऑफिस ऑफ द डेप्युटी कलेक्टर अँड एसडीओ ऑफ सत्तरी तालुका ऑन द अबाव लेटर विथ रेस्पेक्ट टू नेसेसरी करेक्शन इन द सेड 114 फॉर्म। सेकंड, टू ग्रांट द एरिया टू द विलेजर्स। थर्ड, टू कंडक्ट इन्क्वायरी विथ रेस्पेक्ट टू मॅनिप्युलेशन इन द फॉर्म 14। आणि फोर्थ, टू शिफ्ट द प्रपोज आयआयटी फ्रॉम द मेळावली विलेज। आणि दुसरे आरटीआयन आम्ही असे म्हणलेले असं की काइंडली फर्निश दी सर्टिफाईड कॉपी ऑफ द पेज ऑफ द बुक ऑफ द रेकॉर्ड ऑफ 114 फॉर्म कंटेनिंग द रेकॉर्ड इन डिटेल रिलेटिंग टू सर्वे नंबर 6752 ऑफ द विलेज मेळावली। आमचे मेळावलीचे लोकांचे एकूच मागणे असा की ही जी आयआयटी हांगा प्रपोज केली असा, परत एकदा म्हणटा की जी प्रपोज केली असा, ही कृपा करून आमच्या तकलेरसून काढून ज्या जाग्यार व्हरपाचे जी दिसता, जी तुमकां गोंय गव्हर्नमेंटाक दिसता बरी असा, थंय व्हरची। आमकां ह्या आयआयटी मुक्त करचे आणि बेगीनच्या बेगीन आमचो जो जागो असा आमच्या नावार करून दिवचो। आमचे आमदार विश्वजीत राणे म्हणतात जेट्टीक लोकांनी जी वोटींग केली ती आयआयटीक सपोर्ट करपाक केली म्हणतात, ते आमकां मान्य ना। तेणी पळयचे मेळावलीन तेका कितली वोटींग पडल्या ती, आणि तेणी जर आयआयटी हांगाच बांधपाचो असो प्रयत्न करता जाल्यार तो आमी खंयचेच परिस्थितीन जावंक दिवचेले ना, कित्याक मेळावलीचो ते आयआयटीक फूल ओपोज आहा। आता हांगासर जे स्ट्रायकाक येऊन बसता न्ही सगळी बायलां, ती कंटिन्युअस बसता? हय, सगळी बायलां हांगा कंटिन्युअस बसता। ओके, हेजेर फुडें कितें तुमचो स्टेप्स आसतले? फुडलो स्टेप म्हणजे आमचे आंदोलन जो पर्यंत सरकार हो प्रोजेक्ट हांगासून दुसरे कडेन व्हरता म्हणून डिक्लेअर करिना तो पर्यंत आमचो स्ट्रायक चालू दवरतलो, आणि आमचो हेज्या फुडें मोर्चा सीएमाचेरूय आसतलो। सीएमा कडल्यान आणि कोणी कन्सर्न ऑथॉरिटी कडल्यान तुमकां काय जातून एश्युरन्स घेऊन रिटर्न काय मिळालं? येऊन आमकां सांगलेले आपण लोकांक घेऊन विश्वासान घेऊन तिचेर योग्य तो निर्णय घेतलो म्हणून, पण अजून पर्यंत सीएमानी तसे आमकां कितेच सांगलेले ना। एखादे आमकां एक सांगपाचे असा की जे म्हणतात झेडपी इलेक्शन असून कळून येता, आमच्या आमदारान सरळ एक स्टेटमेंट काढलेले असा की कळून येता सत्तरीच्या लोकांक हो प्रोजेक्ट जाय म्हणून बहुमूल्यान बहुमतान तेंकां निवडून हाडलेलो असा। जाल्यार एक सांगू सोदता की मत हे बीजेपीक घातले आसा, आयआयटीक न्हय। आणि समज असे दिसता की बाबा आयआयटी कधी घातला, जाल्यार बीजेपी हे चिन्ह काढून आयआयटी घालचे आशिल्ले, जाल्यार तुमकां कळून येतले आशिल्ले की बाबा खरे कितें ते। सो बीजेपी आणि आयआयटी हेतून कन्फ्युजन करून दिवचे न्हय, आणि एखादे असे खरेच दिसून येतात जाल्यार ज्या जाग्यार बीजेपी किंवा आमचे जे आमदार असा ताका सगळ्यांक चड मत पडला असे ते म्हणतात, थंयसर त्यांच्यानी आयआयटी व्हरची अशा पुराय आमच्या मेळावलीक दिसून येतात। हेज्या पयली जेव्हा ते माझे नाव सडिओ मेकर, हेज्या पयली जेव्हा ते आयआयटीचे समर्थनाक सायनी घेऊन भोवताले तेव्हा लोकांनी त्यांना स्ट्रेट वे सांगलेले जे पंच घेऊन भोवताले सायनी घेऊन म्हणून, तेव्हा आम्ही आयआयटी समर्थनाक ना म्हणून लोकांनी सारखे सांगलेले, त्यांना स्ट्रेट वे सांगलेले आमकां आयआयटीच्या भितर पडपाचे ना, तुम्ही त्याच्या भायर किती करा म्हणाले, त्या लोकांनी त्यांना स्ट्रेट वे त्यांना सांगलेले, त्याचे त्यांनी नोंद घेऊची हे लक्षात दवरचे। ते जे सायनिंग कॅम्पेन जी स्टार्ट केली आणि सत्तरी भर पंच सरपंच घेऊन भोवले, तसे मेळावलीन कोण पंच सरपंच घेऊन भोवलो? आमच्या हांगासर कोण येत ना सायनी घेऊन आयआयटी जाय म्हणून, आणि आमचो सदांच विरोध असा, आणि सत्तरीच्या लोकांनी त्यांना विरोध दाखवला, त्यांना आमकां आयआयटी खातीर आम्ही समर्थन करिना म्हणून लोकांनी स्ट्रेट वे सांगलेले हा। त्यांना सध्या तुमच्या पंचायतीन किती स्टँड घेतला आयआयटीचे? त्यांच्यानी एनओसी रिजेक्ट केली असा, आणि त्याच्या फुडें मागीर आता ते आयआयटी डायरेक्टर ऑफ पंचायतीन गेले असा। थंय अजून किती डिसिजन झाला ना? थंय अजून डिसिजन किती जाऊ ना?
ते डिले करीत आसा, नेक्स्ट डेट डेट आसा आमकां. आतां आमकां नेक्स्ट डेट दिल्या ती 11 जानेवारी दिल्ली. म्हाका अशें म्हणपाचें आहा की ही जी आय आय टी केली हाडली हांगा पयली तेन्ना पयली लोकांक कांयच विश्वासान घेवना. पूण म्हाका एक सांगा, ही हांगा जी सर्वे जाल्ली ती स्वतंत्र जाल्या नंतर 10 वर्सांनी सर्वे जाली, म्हणजे 72 सतरान कॉमर्स जाले, 75 पर्यंत सोंपली. आनी ही जी आय आय टी आतां हाडूंक गेल्या म्हणजे तेन्नाचे 72 सर्वेस, म्हणजे सादारण 47 वर्सां पूर्वीचे सर्वे ग्रहीत धरून हो जो प्रोजेक्ट हाडूंक गेला लोकांक न सांगता, हो खंयच्या आधाराचे? जी 45 वर्सां जावं 47 वर्सां पयलींची, म्हणजे जणू कितें हें लोकांक तेन्ना सबंद विश्वासान घेवन जाल्ली काय कितें सर्वे, तेन्ना कितें चूक घडोवन जाल्ली काय कितें? म्हाका अशें म्हणपाक आहा तेन्ना खूब लोकांक खबर ना चूक घडलेली आसा तेन्ना. कित्याक 114 उतार्यार सुद्दां जी लोकांची नांवां आहा ती आतां सिटी सेवन वनान तेंची नांवां ना. ते खातीर आमी एप्लिकेशनां दिल्लीं आसा गोवर्मेंटाक, म्हणजे डेप्युटी कलेक्टर तांकां आमी कळयल्लें आसा, पण तेजें उत्तर आमकां मेळना. आतां 2 म्हयने जायत येयले आमी लेटरां दिल्या पण त्या हेजें आमकां उत्तर कांयच दिना. पण अशा प्रकारान जी पयलींची सर्वे ग्रहीत धरून, म्हणजे 47 वर्सां पयलींची सर्वे ग्रहीत धरून जें कितें गव्हर्मेंट आमच्या माथ्यार हो आय आय टी प्रकल्प लोकांचेर लादूंक सोदता तो आमकां मान्य ना. ते खातीर आमी आंदोलन करता आनी आमकां आय आय टी नाका अशें आमचें सगळ्यांचें मत आसा. तेन्ना गव्हर्मेंटान दुसरे कडेन जी जागा कोण दिता, आतां तेणें मतान पयलीं उलयलें बाबा कितें आपूण सीएमा कडेन सगळें सोंपयलें आहा म्हणून, आनी आतां जेन्ना जिल्हा पंचायती निवडणूक जाली तेन्ना तो स्वता उलयता की लोकांनी मत दिल्लें आहा आय आय टी हांगा जातलीच म्हणून. पण म्हाका एक सांगा, जेन्ना तो उलयता आपूण सगळें सीएमा कडेन सोंपयला तेन्ना आय आय टी जातलीच म्हणून आतां कशें उलयता तो? दुसरी गजाल, जी मतां लोकांनी दिल्या ती आय आय टी जावची म्हणून दिल्या अशें ग्रहीत कित्या वर्सून धरता तो? तशें मत कोण घेतलेलो काय कितें आय आय टी जाय काय नाका म्हणून? जी निवडणूक जाल्या ती जिल्हा पंचायत म्हणून जाल्या, आय आय टीचो भितर प्रस्नच येना. आय आय टी आमी जे लोक आसा हे पंचायतीन जे आमचे गांव आसा तेंच्यांनी आमी विरोध दाखयल्लो आसा, बाकीच्या लोकांक आमी सांगना तुमी विरोध करा जावं हें करा म्हणून. मागीर हो कित्या वर्सून उलयता की आय आय टीक लोकांनी समर्थन दिलां आय आय टी जातलीच म्हणून? हें चुकीचें आसा अशें म्हाका तरी दिसता, आनी तेणी तें करचें न्ही अशें म्हाका दिसता. आज हांव गोंयच्या जनते कडेन हात जोडून विनंती करता. आज आमचेर काळ येयल्लो आसा, आमच्या मेळावळीच्या लोकांचेर काळ येयल्लो आसा. फाल्यां सकाळचे तुमच्या गांवाचेर येवंक शकता आनी जे कोण किसान आसा, जे शेतकरी आसा आमचे गोंयचे, तेंचे कडेन विनंती आसा की बाबा तुमी आमकां साथ दियात. सदांच म्हणटा जय किसान जय जवान, आयज किसानांक कोण आमचे साथ दिनात, आमी हे शेतकार आमकां कोण साथ दिना. आज तुमच्या सगळ्यां कडेन मागता की बाबा आमकां साथ दियात, आमी आमचे जे गोंय आसा हितून शेताकूच तितलोच इम्पॉर्टन्स दिया, तितले डॅव्हलपमेंटाक दिता. धन्यवाद. आनी म्हाका आनी एक सांगपाक आसा की आतां स्वयंपूर्ण गोवा म्हणून सरकारान प्रसिद्ध केल्लें आसा. ह्या 3 वर्सांक स्वयंपूर्ण गोवा हेजेर सगळे कडेन चळवळ गोंयान जातली आनी शेतकऱ्यांक स्वयंपूर्ण करतली अशें म्हणून. म्हाका एक सांगा, आमच्या 70 जावं मेलावलीन तशेंच सांग्यार अशें जमनी आमी पळयल्यो की ज्यो गव्हर्मेंटान आतां स्वतंत्र जावन 60 वर्सां जालीं पूण गव्हर्मेंटान तेंकां मालकी हक्क दिल्लो ना. त्यो जमनी जशी ही जमीन आसा तश्योच आसा, लोक पयलीं पासून कसयता. जेन्ना कसयता जमीन हो कायदो येयलो तेन्ना सुद्दां लोकांक ह्यो जमनी दिल्ल्यो ना कसयता त्यो. मागीर म्हाका सांगा, जर लोकांच्या नांवार जमनी ना, गांव आसा ते सरकारी जमनीन आसा, घरां लोकांच्या नांवार ना, जाल्यार स्वयंपूर्ण गोवा कसो जातलो? जेका मालकी हक्क मेळना ज्या शेतकऱ्याक, जेका घराक घरान रावपाक तेका मालकी हक्क मेळना, तो स्वयंपूर्ण जातलो गोवा कसो? अशे 70 सांगे काणकोण पर्यंत अशे गांव आसा की ते अशेच आहा, हे पद्दतीनूच आहा. तेंची जमीन हे जाल्ली आहा, तेंकां खंयच्याच जमनीन तेंकां एक झाड मारूंक मेळना. जी आलवारां पुर्तुगेजान पयलीं दिल्ली ती आलवारांतली सुद्दां जमनीचे लाकूड काडपाक जावं कितें करपाक लोकांक परवानगी मेळना. मागीर हो स्वयंपूर्ण गोवा जातलो कसो? तेन्ना हांव सरकाराक विनंती करता की ह्यो ज्यो 70 अश्यो जमनी आसा मेलावलीन आसा त्यो लोक जे कसयता ते कसयल ह्या कायद्या खालूय तेंकां दिवं ना. पण आतां तरी त्यो जमनी लोकांच्या नांवार करून दिवच्यो, तेंकां मालकी हक्क दिवचो, गांव सरकारी हेतूर आहा तेंकां मालकी हक्क करून दिवचो आनी स्वयंपूर्ण गोवा करपाच्या दृश्टीन पाऊल उचलचें अशें हांव सीएमा कडेन विनंती करतां. धन्यवाद.
आणि आम्ही मेलावलीचे लोक आता विश्वजीत आमचो एमएलए पणजे वचून जो प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगता आपण मेलावलीन आयआयटी बांधतलो म्हणून त्याका जर तितली हिंमत असा जाल्यार तेणी हांगा मेलावलीसून ज्या कोणी त्याका वोटींग केला त्या लोकांक जमयचे आणि तेणी स्वतः येवचो त्याका हिंमत असा जाल्यार आणि हांगा येऊन प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगची पणजे वचून तेणी ते सांगचे न्हू. म्हयने आमकां जाले आमी हांगा बसता आमी खूब भकेत आनी त्रास काडले हांगासर हे जमनी खातीर आनी ही आयआयटी आमकां नाका म्हण आमी बसता. तो बाबा हांगा येना आमकां कांय सांगना आमच्या फुड्यांत कांय येना तो कित्याक येना हा आमकां कांय तरी एक उतार सांगूंक जाय काय नाका हा हे आमकां एक उतार सांगना आमी हांगा त्रास काडून आमी ह्यो जमनी बागून दवरल्या त्यो आमी आयआयटी करून दिवची ना ना म्हणचे ना आमकां कांय तें करूंक जायी आमी कशीच दिवची ना तेन्ना आमच्या फुड्यान येवचो आनी आमकां कांय तरी सांगचें न्ही न्ही तूं एकटोय कोण फुड्यान येना तुमकां आतां धाडटा आनी तुमच्या कसून कामिरो मारता आनी आमचें पोटू मारून व्हरता तो कित्या खातीर व्हरता तो पणजेन कित्याक बसून रावता तेणी हांगा येवपाचें न्हू आं हे आयआयटी आमी हांगा मेलावलीन दिवची ना मातशी दिवची ना नाका ना आमकां आमचो जीव गेलो जाता आमी मेल्यार हांगा जाता पूण आमी दिवची ना आमी बायलांनी त्रास हांगा खूब काडले 5 महिने जाले आमकां आं तो कित्याक येयना हांगासर आमकां एक उतार सांगो त्या तर आमकां ही आयआयटी करता काय ना म्हणून तेणी येवन सांगचे तो कित्याक येयना तो आमच्या फुड्यान येवचो तो विश्वजीत भायर घेवन प्रेस कॉन्फरन्स घेवन सांगता की आपूण आयआयटी मेळावलीन करतलो म्हणून ताका कापास्ता जाय जाल्यार तेणी मेळावलीन आमकां येवन हांगा सांगचे की आपूण आयआयटी मेळावलीन करतलो म्हणून आमी हांगा 4 महिने जाले हांगा येवन बसता जाल्यार आमी सगळो संवसार आमचो थंय उडयल्लो आसा आमकां आमचो एक निर्णय घेवन कित्याक जायना आं तूं हांगा येवन आमकां सांग मरे आपूण आयआयटी मेळावलीन करतलो भायर भायर कित्याक सांगता तुका आमी मेळावलीचो हक्क आमी तुका दिला आमी मेळावली ही आमची तुज्या बापायची न्हू तुका जाय जाल्यार तूं हांगा येवन आमकां सांग की आपूण आयआयटी मेळावलीन करतलो म्हणून भायर भायर आमकां सांगपाची गरज ना आमी तुका मीठ सुद्दां घालिना आमकां आयआयटी नाका म्हणजे नाका हक्क पास तकले आमचे आमी बसता हांगासर येवन जमनी खातीर आमची बसता आमी आमकां पोशी ना आमकां हांगा घेवची ना आपल्या घेवची ना आनी ती कांबळ दवरल्या न्हू ती कांबळ तेची गुटली भरून पट्या वर्सा कडेन तो आजो उडयता तो नाच दवरल्या खातीर हांगा आमी आतां आयआयटी अपोज करपा आतां 4 महिने जाले आमी हांगा बसता बायलांक आमची भुरगीं बाळां सगळीं उपाशी उरता घरा कडेन आमकां पोटाक सुद्दां सारकें खावंक मेळना आनी तुमी आयआयटी मेळावनीच घालता म्हणून कशें तुमी सांगूं शकता आमी आतां गव्हर्मेंट तुमी न्हू गव्हर्मेंट आमी तुमकां खुर्ची कित्याक दिला तर रिप्रेझेंटेटीव म्हणून आमकां जाय ते तुमी करपाचें म्हणून तुमकां खुर्चीवर बसता तुमी आनी तुमकां जाय ते करता गव्हर्मेंट आमी आनी आमकां हांगा मेळावलीन आयआयटी नाका म्हणजे नाका तूं आतां सांगता आतां इलेक्शनाक 70 आपणाक चड मतां मेळ्ळा तूं 70 जी इलेक्शन आतां तुजें केलें तुजें झेडपीचें केलें काय आयआयटीचें केलें आं तूं सांगता आनी 70 तुका जाता सगळ्यांचो सपोर्ट हांव म्हणटा तूं खंय तें व्हरोन घाल मेळावलीचीच फाट कित्याक तूं धरला तेन्ना तूं मेळावलीन हांगा आमी आयआयटी जावंक दिवची ना म्हणजे दिवची ना तूं आमकां सारको निर्णय कितें तो हांगासून व्हरता म्हणून आमकां लास्ट तुजो निर्णय दिवपाचो ही जी आमी वाट पळयता आतां थँक्यू. आमचो ठामपणे निर्णय आसा की आमी हांगा आयआयटी आमकां नाका म्हणजे नाका आमी तुका कितें मोठें सांगना फक्त हांगा आयआयटी प्रोजेक्ट फक्त दुसरे कडेन व्हर इतलें सांगता आमी तुका आनी जो पर्यंत तूं 8 दिसांक तो निर्णय घेयना जाल्यार फाल्यां आमी सीएमाच्या दारांत येतली मोर्चा घेवन 2 दीस लागले जाता आमकां कुणाक कसो आपल्याक घेवन बांदचो पूण आमचे हांगा नाका नाका म्हणजे नाका मेळावलीन घेवचीच ना.